आज बर्थडे आहे आणि घेतलाय ड्रेस त्याला भार्गवसाठी घेतले कपडे. बसो त्याला. लावूच नका फक्त बोवाळा. पैसे इकडे पाठी मागे ठेवा. जाळ जाळा खाल नका ठेवा. झाले पाच झाले. घाला कपडे त्याला. नाही आता फक्त गिफ्ट द्या. दोन हजार गिफ्ट घेईल त्याला मावशी मोठे. पूजा वगैरे झालेली सर्व. आरती दिली नाही घेतली. तूच राहिली असं घे. हब पण ना दिली का? मेन मेन लावून बसा. हब प बसा बसाव. हरिभक्त पारायण. हरिभक्त पारायण. तुमची जोडी नाही आणली आज. आपण पाहिलं त्याची सुरुवातीला डोळ्याला पाणी लावलं. पूजा चालू करतात निधींना आचरण केलं तर डोळ्याला पाणी का लावतात की जे जसं आपण घरात बाहेरून घरामध्ये आल्यानंतर पूजेला सुरुवात करताना आंघोळ करून बसणं गरजेचं असतं. तेवढं शक्य म्हणून आपण हात पाय धुतो किंवा डोळ्याला पाणी लावून आपण पूजेला सुरुवात करतो. त्याच्यानंतर आपण आचरण केलं तीनदा पाणी केलं तीनदा पाणी का पिलं तर भगवान विष्णूचे 24 नाव आहे बाहेरून आपण मस्त आभार लावतो अशी समजली. तर आपण जे आचरण केलं त्याचं कारण असं आहे की आपण बाहेरून साबण लावतो बाहेरचा शरीर आपण स्वच्छ करतो. अर्धी गर्दी सगळी. गे दे घाला घाला त्याला खाऊ घाला खाऊ घाला लडू राहिला खाऊ घाला घाला तोंडात. हा घाला 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 याला दे याला दे याला दे याला दे याला याला अहो दोन्ही घाल रे दोन्ही लागाल ते रडत आहे. हा बस 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 खातो 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 लय हुशार येतो. हळूहळू लागतात काही नाही लागत. हा कडक कडक आवडलं कडक मावशी ना दिली. त्याला दे ना त्याला दे त्याला दे तो तिकडून बघते बघ त्या तोंडात येणार तोंडात आहे. हा पहिला भाई आहे सांगतो. हॅपी बर्थडे बोलले की नाही कोणी आणि मग बोला ना कापा एकदम. हॅपी बर्थडे बोला. ए हॅपी बर्थडे देवा. हॅपी बर्थडे देवा. हॅपी बर्थडे देवा. तर आता प्रियांका आली पुण्याला जायला. पुण्याला जाणार का? पाऊसच वातावरण आहे. हा पण गुर आता बंद झाली आहे. पावसाचं अवघडच आहे ना. मागच्या रविवारी आपण इथून पावसातच गेलतो. 8 दिवस कम्प्लीट झाले. अग नारायणगावला थांबा म्हणजे एक स्टॉप घ्यावा तसे. आज तुम्हाला देवती नाही ना मग आला मग गेल तर चालेल ना. ते काय एक दिवस का उद्या घालून दे तसे पर उद्या तर परत धुवू. एवढं काय अर्जंट आहे का? हा आणू म्हणते पाय. आणि ही सकाळी सकाळी अचानक चेंज झाला मग अमोल काका साहेब.
हा याला किती वेळा काकाचा व्हिडिओ पाहिला का? त्याला माहित ना तो झोपेला होता ना. मी नाही काढले पाहिजे डायलॉग वगैरे होते. हे तरी अमल दाजीच तरी जरा कॉमेडी वाटत होत, ते थोडस वेगळंच वाटत होत. त्याला बिप करावं लागेल असं टुंग वाजवावं लागेल तिला. ए शिव शिव शिवची गदा लय भारी दाखव रे. शिव शिवनी गदा घेतली दाखव ना चांदीची. दाखव दाखव दाखव. शिवले हुशार झाला आता. शिव रांगायला लागला ग आता. तो आता शिकर रांगायला लागला. अजून शिवला चालायचंय का रे? शिव फडायला काहीच नाही तिथं. अंडे फुटतीन बघ का शिव. शिव तिकडे पडन दादा माग अंड्याचा भुगा इथंच होईन. आपल्याला इथंच अपलेट करावा लागेल. शिवला आता आहे ना टोपी आहे तरी पण टोपी घाली ना शिवला. याची टोपी बनवायची. तुला येते तशी बांधता येत बांधता तुला टोपी घाल ना शिव. ते रस्त्याने उडून जाईन बा हवेने. हा आता निघाली प्रियांका. टाइम झाला आता थांब. तेच म्हणलं तुला बांधता येईन का? अरे ते निष्ठून जाणार आहे रस्त्याने. ते तेरी कॉटच आहे ती कॉटन नाही. पप्पाची पप्पाची कंप्यूटर पप्पाची टोपी ती शिव. हे बघ शिवला याच्या शिवला मॅचिंगची टोपी रे. स्वेटरला मॅचिंगची टोपी घाल. जमलं. पाव कसा दिसतो? वल्ला हबीबी दिसतो. आय 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 मारा मारी चालू झाले आता. मग दादा काय त्याच्या वाट्या जातो? तर आज अनुने सर्व स्वयंपाक केलेला आहे. श्रावणी शनिवार शेवटचा श्रावणी शनिवार आहे आज ना, है ना? मधला शेवटचा शनिवार आहे. आणि अनुष्का दिदी आता इकडे डाळीला फोडणी देत भाजायला येतील. दादा काय करलेले? शिवभाजी. बरोबर आहे तेवढं राहू दे मग शिवभाजी लागतो. नाही नाही शिवभाजीच करू ना मग. शिवभाजी बनवती तर अगोदर तिने कारलं बनवलेलं. कारलं दाखव. छान पैकी कारलं बनवलेलं तिने एकदम छान. आणि आता मस्त पैकी तिने कापून घेतलेले शिवभाजीसाठी रेसिपी बनवती छान छान. कोथिंबीर आहे ना? अडे पत्ता लागत होता थोडा ना. अडे पहिले जिरे टाकले तिने. जिरा थोडं टाक मला. टाक जिरा. टाक मोरी थोडी टाक. आपण तडका बसून नाही टाकला. वाटर काय टाकणार आहे शिवभाजीला? चांगलं परत थांब नको सारखं हल्ल. इकडे सूर्य कसं चाललंय कणिक मायचं काम. जे टाकून तेवढं जे टाकू ना एवढं एवढं तर राहतं त्याच्यात. राहत तेवढं लागतो. टेस्ट येते ना मसाले हळद नंतर टाकायचं सगळं. घे मसाला. हा घेतो ना. बस लय झालं असं. नको टाको ती. आता एक चमचा टाक. एक चमचा टाक. हा टाकावं लागत त्यात. टाक ते शिवभाजी तिकडे टाका. बस हॅलो करतो मी घ्यायचं. आता मसाले काढलेले आणून मस्त पैकी शिवभाजी मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट एव्हरेस्ट मसाला कोथमिरी मसाला सांगणारे स्पेशल म्हणजे कांदा टाकून मला लाल झाला. त्यानंतर कांदा परतून झाला व्यवस्थित. टोमॅटो मस्त तिथे परतून घेऊ. आता कोणतं काय परतून परतून टाका. आता परतून देता कमी कर गॅस. हे पडतं मस्त. हे पडतं परत उकळी
गळायला लागलं पाणी आता टाकून दे पाणी ते टाकायचं बघून घेऊ मस्त छान पैकी आता इकडं शेवभाजीची मस्त पैकी तरी आलेली शेवगे ना काढून बळा याच्यात उकळत टाकत तर आता भाजी 5 मिनिटं उकळून दिलेली आहे मस्त उकळी फुटली त्याला आणि कमी गॅसवरती 5 मिनिटं उकळून दिली आहे त्यानंतर त्यामध्ये शेव टाकली आहे आणि शेव टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटात गॅस बंद करून टाकायचा आहे कारण शेव जास्त शिजली की तिची टेस्ट लागत नाही त्यामुळे तर चला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा